अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गेल्या 350 वर्षांपासून संग्रामपूर तालुक्यातील भेंडवळ येथे भविष्यवाणी वर्तविण्यात येते. यंदा लॉकडाऊनमुळे ही परंपरा खंडित होऊ नये म्हणून केवळ चंद्रभान महाराज यांच्या वंशजांसह 5 लोकांनी अक्षय तृतीयेला भेंडवळ येथे घट मांडणी केली. त्या घट मांडणीचे निरीक्षण करत त्यानुसार या वर्षीचे भाकीत वर्तविले. त्यानुसार यंदा राज्यामध्ये साधारण पाऊस पडेल तर शेतीचे पीकही साधारण राहील. देशामध्ये नैसर्गिक आपत्ती ओढावेल, देशाचा राजा कायम राहील अशी भविष्यवाणी यावेळी वर्तविण्यात आली आहे. यावर्षी भेंडवळच्या मांडणीचं जे भाकीत आहे ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही मोजक्या लोकांमध्येच 4-5 लोकांमध्येच केलेलं आहे आणि त्यातील भाकीत जे आहे ते याप्रमाणे की पावसाचं प्रमाण जे आहे तर पहिला महिना आहे हा कमी अधिक प्रमाणात राहील, कुठे जास्त कुठे कमी होईल, त्यामुळे सार्वत्रिक पेरणी होणार नाही. तसंच दुसरा महिना जो आहे हा चांगला आहे तर या महिन्यात काही भागात अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते. तिसरा महिना आहे हा सर्वसाधारण पाऊस राहील. चौथा महिना आहे हा थोडा कमी अधिक प्रमाणात आहे आणि अवकाळी पाऊस आहे हा गेल्या 2 वर्षापेक्षा थोडा कमी राहील. तसंच पिकाची जी परिस्थिती आहे, पिकाची परिस्थिती कपाशीचं पीक चांगलं दाखवते पण रोगराई त्याच्यावर येईल. तसंच ज्वारीचं पीक आहे हे सुद्धा चांगलं आहे परंतु नासाडी काही भागात होईल. त्याच्यानंतर मूग आहे, मुगाचं साधारण पीक येईल पण भावात मात्र तेजी येईल. उडीद आहे, उडदात थोडी नासाडी दाखवते पीक चांगलं येईल. बाजरी आहे, चांगलं पीक येईल. आणि भादली आहे हे रोगाचं प्रतीक आहे, ते सर्वत्र विखुरलेलं आहे चारी बाजूनं, त्यामुळे रोगराईचं सावट आपल्यावरच नव्हे तर पूर्ण जगावर राहील असा एक अंदाज आहे कारण चारी बाजूनं ते विखुरलेलं आहे. त्यानंतर प्रमुख म्हटलं म्हणजे हरभरा हे पीक चांगलं आहे, साधारण पीक येईल, भावात थोडी तेजी येईल. आणि गहू आहे, गव्हाचं पीकसुद्धा चांगलं येईल. करडी जे आहे, करडी हे देशाचं संरक्षण खातं आहे, ते यावर्षी थोडं तणावात राहील कारण ते थोडं विखुरलेलं आहे, त्यामुळे रोगराईच्या परिस्थितीले घुसखोरीच्या परिस्थितीले याला सर्वांना तोंड द्यावं लागेल ते संरक्षण खात्याला. त्यामुळे देशाची परिस्थिती जी आहे ही सुद्धा फार तणावाखाली राहील, राजासुद्धा तणावाखाली राहील कारण करंजी नाही, करंजी नसल्यामुळे करंजी हे देशाची आर्थिक स्थिती आहे, तर आर्थिक परिस्थिती ही देशाची फार नाजूक राहील. त्यामुळे राजा आर्थिक परिस्थितीमुळे, बाहेरच्या घुसखोरीमुळे आणि या रोगराईमुळे सर्व बाबींकडून राजावर खूप मोठा ताण येईल आणि राजा संकटात असेल. न्यूज 15 मराठीसाठी भास्कर बोंद्रे, संग्रामपूर.